भीम, त्यागमूर्ती माता रमाईला विनम्र अभिवादन। माता रमाईच्या 125व्या जयंतीनिमित्त माता रमाईचा त्याग, समर्पण, संयमीपणा आणि सोशिकतेला विनम्र अभिवादन करत असतानाच माझे शब्दफुलं माता रमाईच्या चरणी मी अर्पण करत आहे। मी प्राध्यापक अंजना अशोक गायकवाड, माझ्या कवितेचं नाव आहे महाकाव्याची महानायिका रमाई। रमाई राजबिंड्या बाबासाहेबांची साधी सुधीरामू, असल गुणांची खाण, शीलवती, गुणवती, सौंदर्यवती रमाई। रमाई तुझा महिमा कसा वर्णावा, अमर्याद सोशिकतेचा भार कसा वहावा, युगानयुगे प्राप्तस्मरणीय पंचकन्यांच्या अगोदर तुझ्या नावाचा महिमा असावा। कारण रमाई तू आहेस भीमायणची महानायिका, माणसाला माणूसपण देणाऱ्या सर्वश्रेष्ठ महाकाव्याची महानायिका रमाई। घरोघर पारायण होणारी महाकाव्य रक्तपाताची, राजसत्तेच्या हव्यासाची, सीतेचा वनवास, अपहरण, द्रौपदीची विटंबना, भाऊबंदकीचा पराकोटीचा कलह, सिंहासनासाठी युद्ध, भयंकर नरसंहार, शेवटी धर्माचा अधर्मावर विजय, सत्याचा असत्यावर विजय आणि बरच काही। ज्या महाकाव्यात स्त्री सन्मानाला थारा नाही, प्रजा कल्याणाचा वारा नाही, विकासाचा मार्ग नाही, फक्त राजसत्तेसाठी घडलेलं कौटुंबिक संघर्षाचं रंजक महाकाव्य, तरीही धर्माच्या विजयाचे गोडवे, सत्याची आरती, देवादिकांच्या जन्माच्या सुरस कथा, चमत्काराचा महिमा, जय पराजयाची कारणे, विजयाची पारायणे आजही घरोघरी, याहूनही सरस श्रेष्ठ जीवनगाथा तुझ्या समर्पणाची। रमाई मातीशी घट्ट नातं सांगणाऱ्या माणूसपणाच्या सर्वश्रेष्ठ महाकाव्याची महानायिका तू। हाल अपेष्टा दारिद्र्यातलं तुझं जीवन, राजवैभवाचा थाट नाही, ऐश्वर नाही, तरीही संसार फुलवलास। तुझ्या सात्विक तेजानं गावकुसाबाहेरचं जगणं उजळून निघालं, उजळून निघाल्या दिशा घरदार, तुझा त्यागच मोठा। मासळीची टोपली डोक्यावरून नेणारी छोटी रमा ते डोक्यावर शेणाचा भार वाहणारी रामू, मोठ्या धीराची, मोठ्या मनाची। साहेब परदेशी अभ्यासात मग्न, तू मात्र प्रपंचाच्या अडचणी सोडवण्यात दंग। समाजाचा संसार करणारे साहेब आणि साहेबांचा संसार करणारी कारुण्यमूर्ती रमाई। संसार सागराच्या लाटा, वादळ वारा सगळं कसं निमूट सहन केलंस, जणू त्याची पर्वाच तुला नाही। अव्यक्त करारीपणा, कणखरपणा तुझ्यामध्ये भिनलेला रमाई, तुझ्या पदराच्या सावलीतले लडीवाळ बाळ, बाळ रमेश, इंदू, गंगाधर राजरत्न सोडून गेले। दुःखाचा डोंगर कोसळला, अश्रूंचा बांध फुटला, चिमण्या पाखरांसाठी धाय मोकलून रडलीस, पण कोट्यावधी लेकरांसाठी धीरानं उभी राहिलीस। डोंगरा एवढं दुःख पचवून साहेबांचा आधार झालीस, यशवंताची प्रेमळ आई, दीनजनांची ममताळू रमाई झालीस। रमाई तुझ्या दुःखाला आधी ना अंत, कधी गाराण नाही, साडीला ठिगळ लावताना वैताग नाही, संसार मांडताना त्रागा नाही, आजारीपणाचा कांगावा नाही, सुखाची सावली नाही की दुःखाची आरास नाही। रमाई विलायतेहून आलेल्या साहेबांचं पंचप्राणांचा दिवा करून औक्षण केलंस, त्या क्षणी डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूच्या तेजानं आमचं सोनं झालं। तुझ्या रूपानं जणू हिमालयाच्या उंचीला आभाळा एवढं मन मिळालं, कोटी काळजावर भीमायण कोरलं, ज्ञानदीपाच्या प्रकाशानं राजगृह उजळलं। रमाई रमाई तुझ्या जीवन ग्रंथाच्या स्पर्शानं राजगृह कृतार्थ झालं, जणू त्याला प्रज्ञा सूर्याच्या प्रकाशाचं आणि चंदन गंधाचं राजवैभव मिळालं। रमाई तुझ्यामुळं मानवमुक्तीच्या लढ्याला बळ मिळालं, तुझ्या अविरत संघर्षानं आम्हाला मान सन्मान लाभला, समतेच्या जागरानं वस्ती वस्तीतला अंधार दूर झाला। तुझे सोसणे, अनवाणी चालणे त्याचे चांदणे झाले, शिळ्या भाकरीसाठी जोहार करणारे तुझे लाल आज मालामाल झाले।
रमाई, घटनेच्या शिल्पकारानं लेखणी परजली, वाणी गरजू लागली, विचारांचा यज्ञ मांडला, भेदाभेद अमंगळ अनिष्ठांची आहुती दिली, अर्पण केलं या देशाला सर्वोत्तम संविधान, तेव्हा रमाई लौकिक अर्थानं तू या जगात नव्हतीस, पण रमाई तू होतीस बाबासाहेबांच्या क्रांती लढ्याची मशाल, महाज्ञानी महामानव ज्ञानियाच्या राजाला शोभेल अशी तुझी श्रीमंती, तुझी ठिगळांची साडी, पण आमच्या अंगावर मात्र भरजरी वस्त्र, केवढी तुझी दानत, कोट्यावधींचा उद्धार करणारा अद्वितीय महाराजा आणि उपाशी लेकरांसाठी अंगावरचा दागिना देणारी तू महाराणी, रमाई तुझ्या कष्टाचं सोनं झालं, आसवांचे मोती झाले, तू सोसलेल्या वेदनांचे समता गीत झाले, एका तीर्थक्षेत्रासाठी हट्ट करणारी रमाई तुझ्या प्रत्येक पावलांचं आज तीर्थक्षेत्र झालं, बाबासाहेबांची सात्विक रामू, भीमायणची तूच जननी, समता संग्राची तुझ्या हाती लेखनी, असं तुझं गौरवगान कर्मधर्मानं तुझी ओटी धनवान, तुझ्या ओटीत घे माझं शब्दांचं दान, रमाई तुझ्या पुढं माझ्या शब्दांनी खुज व्हावं, डोळ्यातील आसवांनी थिजून जावं, रंजक महाकाव्यांनी सुद्धा निशब्द व्हावं, एवढी तुझी थोरवी, रमाई रमाई तू आमची प्रेरणा, श्रद्धास्थान गुणांची खाण, कशी पूजा करू तुझ्या चरणांची, नतमस्तक मी होते, परळ पोळबावाडी अविश्रांत चालणाऱ्या तुझ्या पवित्र पावलांना वंदन मी करते, अहोरात्र कष्ट करणाऱ्या तुझ्या पूजनीय हातांची पूजा मी बांधते, तुझ्या कारुण्य घंडोळ्यातील आसवांच्या तेजाची आरती मी करते, उन्हाचे चटके सहन केलेस त्याचं तोरण मी बांधते, बाळ राजरत्नला पांघरलेला तुझा पदर जतन मी करते, तुझ्या अपार दुःखाची ओवी मी गाते, तुझा मनाचा मोठेपणा त्या श्रीमंतीचा मान मी राखते, आई रमाई चंदनासम तुझं झिजणं, त्या सुगंधाचा कपाळावर टिळा मी लावते, तुझं पावित्र्य करुणा हृदयात जपून मी ठेवते, तुझं साधं अरसपाणी सौंदर्य डोळ्यात मी साठवते, तू केलेल्या अपार कष्टाचं दान मी देते, तुझ्या निर्व्याज्य मातृत्वापुढं माथा मी टेकवते, रमाई रमाई माणसाला माणूसपण देणाऱ्या सर्वश्रेष्ठ भीमाईंची तू प्रात्यस्मरणीय महानायिका, तुला मानवंदना मी देते, मानवंदना मी देते, मानवंदना मी देते, धन्यवाद. 125व्या जयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.